मी जेव्हापासनं अभिनय करायला लागलो आहे किंवा ठरवलं आहे तेव्हापासनं कुठेतरी मला तेच करायचं होतं की मला खूप सहज, खूप नॅचरल, खूप सटल काम करता आलं पाहिजे. हे माझं खूप त्याच्याकडे माझा खूप प्रयत्न असतो. म्हणजे कोविड होतं तेव्हा आणि आमचे सगळे सिनियर आजारी होते तेव्हा, सो आम्हीच टीम होतो. सो मग आम्ही ना ती 6 स्किट आमच्या खांद्यावर हँडल केलेली, सो मला अजूनही आठवत आहे. ओके, सो आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे. माझ्याकडे एक बॉल आहे आणि त्याच्यामध्ये चीट्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या कोऍक्टर्सची नावं आहेत. ओके, सो तुम्ही चीट उचलल्यावर त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचं नाव असेल त्याची ऍक्टिंग तुम्हाला करून दाखवायची, ठीक आहे? ओके, सो काय करू? हे असं नाव आहे हा, त्याच्या याला बोलायला लागेल मला काहीतरी तरी पण. पृथ्वी. काय करू मला सांग, हे बोलल्यावर मी पृथ्वी बोलणार होतो. काय करायचं मला, शट अप, गुड नाईट करू? नाही अम्मा, माझ्याकडे अरे सोपा आले मला. गौरव मोरे झाला अजून आहे. भोजा सही मॅम. गावात पृथ्वी झाला मला, म्हणलं काय सांगू पृथ्वी. अरे भाई, ह्या माणसाचं काय करायचं? नाही झालेलं आहे, ठेवून दे वाटलास. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नाही कर कर. ओळखताना असं करा. हा काय गेम आहे म्हणजे? कोस लागला पाहिजे. नाही खरं तर खूप इझी आहे. का तसं खांडेकर रसिका वेंगुर्लेकर इथपर्यंत तुम्हाला तर कॉम्प्लिमेंट्स खूप मिळत असतील स्किट्स साठी, पण अशी एक कुठची कॉम्प्लिमेंट आहे धमाकेदार जी तुमच्या कायमची लक्षात राहिले? नेहमीच प्रसाद सर आणि साई मॅम खूप चांगले कॉम्प्लिमेंट देतात, पण आम्हाला मला असं आठवतं की गौरव मोरेच एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. जसं मोठे सर जेव्हा बोलले तर खूप असं भारी वाटलं होतं की यार क्या बात आहे, थोडं ते एक जरा आठवत आहे. म्हणजे ओक सर तर नेहमीच आणि साई मॅम तर कौतुक करतातच, मोठ्या सरांच्या तोंडाने सगळं ऐकल्यानंतर खूप भारी वाटलं. तर मला सगळ्याच कॉम्प्लिमेंट्स आवडतात, पण प्रसाद सर एकदा खूप हे म्हणालेले की खूप सहज आणि नॅचरल करतोस तू, आणि असं त्यानंतर बऱ्याच गोष्टी म्हणाले. आणि मला मी जेव्हापासनं अभिनय करायला लागलो आहे किंवा ठरवलं आहे तेव्हापासनं कुठेतरी मला तेच करायचं होतं की मला खूप सहज, खूप नॅचरल, खूप सटल काम करता आलं पाहिजे. हे माझं खूप त्याच्याकडे माझा खूप प्रयत्न असतो. तसे वर्किंग करतो मी किंवा तसं मी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न असतो. आणि ते कोणी कुठून तरी आलं मला ऐकायला की म्हणजे सरांकडनंच आलं ऐकायला की नाही तू त्या तू फारच सटल आहेस, तू खूप नॅचरल करतोस वगैरे, तर तेव्हा मला खूप बरं वाटलेलं की आपण जे ठरवलेलं आहे ह्या क्षेत्रात ज्या पद्धतीने काम करायचं
ते होत आहे आणि ते अप्रिशिएटही होत आहे, तर तेव्हा मला खूप असं छान वाटलं. सगळेच छान कमेंट्स करतात, प्रसाद दादा सई मॅम अप्रिशिएट करतात, सर मोठे सर, सचिन गोस्वामी सर, सचिन मोठे सर. सो पण मला असं आमचं सगळ्यांचं, आमचे सिनियर नव्हते जेव्हा, तेव्हा आम्ही फक्तच पोरं पोरं, आमची टीम आम्ही खूप जोरात काम करत होतो त्यावेळी, कोणीच सिनियर नव्हते, म्हणजे कोविड होतं तेव्हा आणि आमचे सगळे सिनियर आजारी होते तेव्हा. सो आम्हीच टीम होतो. सो मग आम्ही ना ती 6 किट आमच्या खांद्यावर हँडल केलेली. सो मला अजूनही आठवत आहे, मोठे सर गोस्वामी सर स्टेजवर आलेले सगळ्यांना भेटायला, सगळ्या पोरांना, आणि ते एवढंच म्हणालेले की आपली नवीन टीम तयार झालेली आहे. सो मला ते अजून कायम लक्षात राहील ते. सो जाता जाता एक लास्ट, एका शब्दामध्ये तुमच्यासाठी हास्य जत्रा म्हणजे काय आणि प्रेक्षकांना काय सांगाल? हास्य जत्रा आमच्यासाठी आमचं काम आहे, प्रामाणिक काम आहे आणि आमचं घर आहे. सगळ्यांना काय सांगतो, तर 15 ऑगस्ट पासून आम्ही येतो तुमच्या भेटीला, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता. आनंद घ्या 15 ऑगस्ट पासून आणि नक्की पहा तुमची आवडती मालिका महाराष्ट्राची हास्य जत्रा, फक्त सोनी मराठीवर. हास्यजत्रा इज फॅमिली फॉर मी आणि सेकंड फॅमिली असं आपण म्हणू, आपली एक असतेच, पण खूप परिवारचं फिलिंग आहे इथे, खूप फॅमिलीचं फिलिंग आहे आणि प्रत्येक लोक प्रत्येकाची खूप मनापासून काळजी घेतात. आणि 15 ऑगस्टपासून हीच आमची फॅमिली तुम्हाला भेटायला येते, मग सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता. तर आमच्या परिवाराला, माझ्या परिवाराला बघायला विसरू नका, फक्त आणि फक्त सोनी मराठीवर. मी या फॅमिलीचं शेंडेफळ आहे, सगळ्यात लहान आहे. सो हास्यजत्र माझ्यासाठी खूप काय आहे, माझं करिअरचा स्टार्टअप आहे, माझी ओळख आहे, मला इथे नावाने ओळखलं जातं ह्या शोमुळे. सो ह्या हास्यजत्रेने मला खूप काही दिलेलं आहे, मी एका शब्दात नाही डिस्क्राईब करू शकत, त्याला खूप बोलावं लागेल मला. आणि एवढंच सांगेन, जसं दोघांनी सांगितलं, हास्यजत्रा तुम्हाला भेटायला येणार, आम्ही कलाकारसुद्धा उत्सुक आहोत, तुम्हाला कसं वाटणार आहे हे ऐकण्यासाठी. सो नक्की 15 ऑगस्टला जेव्हा तुम्ही एपिसोड बघाल तेव्हा आम्हाला रिव्ह्यू कळवा तुमचे. आणि प्रत्येक आर्टिस्टला जर का आमच्यात काहीतरी नवीन दिसलं असेल तर ते नक्की कळवा सोशल मीडियामार्फत. थँक्यू. असे कहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.